हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं, जर एखादी लेन्स डिफरंट मीडियम मध्ये ठेवली असेल, लेन्सच्या लेफ्ट साईडला एक वेगळं मीडियम आहे, राईट साईडला एक वेगळं मीडियम आहे, तर फोकल लेंथ कशी फाइंड आउट करायची आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, बरोबर. आणि तुम्हाला ट्रिक पण सांगितलेले, फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, बरोबर. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढे थोडस जायचं आहे, मॅग्निफिकेशन बघायचं आहे. मॅग्निफिकेशनचा फ्रेंड्स फॉर्म्युला काय बघा. मॅग्निफिकेशनचा, मॅग्निफिकेशनला आपण काय म्हणतो, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट, बरोबर. किंवा डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज ऑल्सो इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. अजून एक फॉर्म्युला आहे, अँगल मेड बाय इमेज टू द अँगल मेड बाय ऑब्जेक्ट, तो आपण नंतरच्या केसमध्ये बघणार आहोत. इकडे बघा, आपल्याला मॅग्निफिकेशनचा आपल्याला कन्सेप्ट जे शिकायचे आहे त्याच्यामध्ये आता थोडस बघा मी काय सांगतोय. आपल्याकडे लेन्स मेकर इक्वेशन काय सांगा, वन अपॉन, आपल्याकडे एक इक्वेशन आहे कोणतं सांगा, लेन्सच्या रिलेटेड, 1 upon v minus 1 upon u = 1 upon f, बरोबर. ह्याच्यावरून मी मॅग्निफिकेशन कसं तयार करतोय बघा. देअरफोर हा 1 upon u जो आहे पलीकडे गेला 1 upon v, मायनस जो आहे तो पलीकडे गेला 1 upon f + 1 upon u, चालेल, ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 upon v = काय होतं बघा, u + f upon uf, ओके. आता रेसिप्रोकल घेतला, v = काय केलं, uf upon f + u, चालेल. u + f म्हणजेच f + u, काय केलं मी, फक्त खालचं वरचं खाली केलेलं, बरोबर. आता हा जो u आहे तो अलीकडे घेतला, v upon u = काय झाला, f upon f + u, ओके. आता v म्हणजे काय, v म्हणजे आहे इमेज डिस्टन्स, v म्हणजे काय बोला, इमेज डिस्टन्स. आणि u म्हणजे बाळून काय सांगा, ऑब्जेक्ट डिस्टन्स, बरोबर. लेन्स पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवलाय आणि लेन्स पासून किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झालेली आहे. ऍक्च्युली हे डिस्टन्सेस आपण कुठून मोजतो, ऑप्टिकल सेंटर पासून सगळे डिस्टन्सेस मोजत असतो, बरोबर. आता हा जो रेशियो मिळाला तो इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स, बरोबर. थोडक्यात डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टचा मिळाला, म्हणजेच हे काय बाळांनो, मॅग्निफिकेशन. हे काय सांगा, मॅग्निफिकेशन = f upon f + u, ओके. हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला झाला. काय डाऊट आहे का बघा, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय झाला, f upon f + u. आता ह्या केस वरती, ह्याच्यावरती अजून एक कन्सेप्ट पुढे मी ऍडिशनल करतो बघा. समजा ही लेन्स आहे, बरोबर. समजा ही लेन्स आहे, ही अशी एक लेन्स ठेवली आणि इथं समजा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट समजा vo एवढ्या व्हेलॉसिटीने कुठे निघालाय, लेन्स कडे निघालाय, बरोबर. तर इमेजची, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती बोला, vo. v म्हणजे काय आहे सांगा, इमेजचं डिस्टन्स आहे. फक्त आपण व्हीओ म्हणजे काय म्हणतो सांगा, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, बरोबर. व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, बरोबर. आणि समजा काहीतरी इमेज पण आहे, जर ऑब्जेक्ट मूव्ह होतोय तर त्याची इमेज, जर ऑब्जेक्ट स्टेशनरी असता, फक्त ऑब्जेक्ट आहे जागेवरती उभा राहिलाय, तर त्या लेन्सच्या पलीकडे जर रिअल इमेज फॉर्म होत असेल तर ती इमेज सुद्धा कशी असणार आहे, स्टेशनरी असणार आहे, बरोबर. परंतु जर ऑब्जेक्ट चालायला लागला तर इमेज सुद्धा काय होणार आहे, चालायला लागणार आहे. म्हणजेच इमेज कडे पण काय येणार आहे, व्हेलॉसिटी येणार आहे. मी लेट करतो, व्हेलॉसिटी ऑफ इमेज, ओके. मग आता प्रश्न विचारतात की व्हेलॉसिटी ऑफ इमेज फाइंड आउट करा, मग पॉइंटचं नाव काय देतो बघा, व्हेलॉसिटी ऑफ इमेज फाइंड आउट कशी करायची बघा. त्याच्यात सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी ऑफ इमेज अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय करायचं बघा, मॅग्निफिकेशनचा स्क्वेअर करायचा. व्हेलॉसिटी ऑफ इमेज अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मॅग्निफिकेशनचा स्क्वेअर. म्हणजे मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला सांगा, v upon u, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्निफिकेशनचा अजून एक फॉर्म्युला काय सांगा, f upon f + u, बरोबर. त्याचा काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे सांगा, व्हेलॉसिटी ऑफ इमेज फाइंड आउट करता येणार आहे, ओके. बघा, आपण ह्या आत्ताच्या पॉइंट मध्ये बघितलं, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला डिराइव केला, त्याच्यानंतर जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दिली असेल आणि मॅग्निफिकेशन दिलं असेल तर इमेजची व्हेलॉसिटी आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो, ओके.
आता ह्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. फक्त हा हा जो फॉर्म्युला मॅग्निफिकेशनचा, ह्याच्यामध्ये साईन कन्व्हेन्शन प्रॉपर युज करायचे, लक्षात ठेवा. युज साईन कन्व्हेन्शन बरोबर. म्हणजे हा मॅग्निफिकेशन काढत असताना फोकल लेन्स जर कॉन्वेक्स लेन्स असेल तर पॉझिटिव्ह घ्या, कॉन्केव्ह लेन्स असेल तर निगेटिव्ह घ्या. ऑब्जेक्ट जर असेल इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजताय तर निगेटिव्ह घ्या. इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजताय तर पॉझिटिव्ह घ्या. बरोबर. म्हणजे हा फॉर्म्युला युज करत असताना प्रॉपर साईन कन्व्हेन्शन अप्लाय करायला विसरायचं नाही. ओके. आता ह्याच्यावरती डिपेंड असणारा प्रॉब्लेम बघायचा. बघा, ह्याच्यावरती एक डिपेंड असणारा प्रॉब्लेम बघूया आपण. हा एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिला मॅग्निफिकेशनच्या रिलेशन मध्ये, रिलेटेड मध्ये. बघा, कॉन्वेक्स लेन्स आहे, फोकल लेन्थ कशी घेणार? पॉझिटिव्ह घेणार. बघा, हा एक प्रॉब्लेम दिलाय. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कॉन्वेक्स लेन्स आहे, तिची फोकल लेन्थ 10 सेंटीमीटर आहे, आणि त्या कॉन्वेक्स लेन्सच्या समोर ऑब्जेक्ट कुठं ठेवला पाहिजे की जेणेकरून इमेज जी आहे ती इमेज 30 सेंटीमीटर वरती फॉर्म होईल. कुठून? कॉन्वेक्स लेन्स पासून 30 सेंटीमीटर वरती इमेज फॉर्म होईल. बरोबर. आणि फोकल लेन्थ दिलेली आहे. ऍज वेल ऍज तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? मॅग्निफिकेशन. आता मित्रांनो, ह्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आयडेंटिफाय करायची की लेन्स कोणते. लेन्स कोणते? कॉन्वेक्स लेन्स. मग फोकल लेन्थ कशी घेणार? प्लस 10 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर व्ही जो दिलाय तो व्ही कसला दिलाय तुम्हाला? 30 सेंटीमीटर दिलाय. कसला दिलाय? 30 सेंटीमीटर दिलाय. ओके. आणि यू तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. यू काय करायचं आहे बाळांनो? फाइंड आउट करायचं ऍज वेल एज मॅग्निफिकेशन सुद्धा फाइंड आउट करायचंय. बरोबर. मग आता बघा, हे अगोदर बघा, यू व्ही आणि एफ यांच्यामध्ये रिलेशन सांगणार एखादा फॉर्म्युला आहे का? हा आहे. कोणता फॉर्म्युला सांगा? 1/V - 1/U = 1/F वाला. ओके. चला आता व्हॅल्यू टाकूया 1/30. बरोबर. आता इथं आपण कसली इमेज कन्सिडर केलेली आहे? रिअल इमेज जर फॉर्म झाली तर ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा आहे. बरोबर. पण रिअल इमेज साठी व्ही कसा घेणार आहे? पॉझिटिव्ह घेतला आपण. -1/U जो आहे तो युचं साईन कन्व्हेन्शन जे काय येईल ते येईल. इथं आपल्याला यू माहित नाही. माहित नाही म्हटल्यानंतर इथं साईन कन्व्हेन्शन वापरायचा प्रश्न येतोय का? नाही. बरोबर. युचं उत्तर निगेटिव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह येईल काय आपल्याला माहित नाही. मग 1/F म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूला फक्त साईन कन्व्हेन्शन वापरायचा. 1/F बघा काय केलंय. एफची व्हॅल्यू घेते 10 + 10 घेतली आपण. बरोबर. मग आता हा जो 1/30 आहे बरोबर, आणि हा मायनस हा जो पलीकडला 1/10 आहे तो अलीकडे येऊन काय झाला? मायनस झाला. आणि हा -1/U पलीकडे गेला. चालेल. आता इथं बघा, डिनॉमिनेटर सेम केला मी 1/30 मायनस इथं खाली आणि वर 3 ने मल्टीप्लाय केला. 3/30 = 1/U. चालेल. मग काय मिळणार सांगा? 1 - 3 म्हणजेच काय ना? 3 - 2 काय आला सांगा? 1 - 3 किती आला? -2/30 = 1/U. ओके. मग आता इथं ही जर डिव्हिजन केली तर किती येणार सांगा? देअरफोर काय ना? -1/15 = 1/U. देअरफोर यू इज इक्वल टू कसला येणार? -15 सेंटीमीटर. आला लक्षात? ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे? -15 सेंटीमीटर. मायनस काय दाखवतं? अपोजिट टू द आपण व्ही कसा घेतलाय? प्लस घेतलाय. बरोबर. यू कसला आलाय? मायनस आला. म्हटल्यानंतर यू आणि व्ही एकमेकांच्या कशा लेन्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ही जर समजा कॉन्वेक्स लेन्स असेल तर इमेज समजा इथं कुठेतरी फॉर्म होत असेल. किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झालेली सांगितलं त्यांनी? 30 सेंटीमीटर वरती जर इमेज फॉर्म होत असेल तर ऑब्जेक्ट जो आहे तो किती सेंटीमीटर वरती असला पाहिजे? 15 सेंटीमीटर वरती असला पाहिजे. अदर साइड ऑफ इमेज. ओके. लेन्सच्या दुसऱ्या बाजूला असला पाहिजे. काय अशी इमेज आपल्याला फॉर्म होईल. आता राहिला प्रश्न मॅग्निफिकेशनचा. मॅग्निफिकेशन म्हटल्यानंतर काय फॉर्म्युला सांगा? मॅग्निफिकेशनच्या केसमध्ये मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय? V/U. बरोबर. मॅग्निफिकेशनला आपण काय म्हणतो सांगा? V/U म्हणजेच डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मग सांगा, डिस्टन्स ऑफ इमेज किती आहे? 30 आहे. अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किती आहे बाळांनो? -15 आहे. बरोबर. मग मॅग्निफिकेशन इज इक्वल टू किती येणार सांगा? -2. बरोबर. मॅग्निफिकेशन हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे. म्हणजे वरती डिस्टन्स असेल तर खाली पण डिस्टन्स, वरती हाईट असेल तर खाली पण हाईट. बरोबर. मग हा मॅग्निफिकेशन हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, त्याच्यामुळे त्याला युनिट नसते. ओके. ठीक आहे. आता बघा, हे आपण जे कॅल्क्युलेट केलेलं आहे ते बरोबर आलंय का? बघा, समजा इमेजचं नेचर आहे इमेज, त्याच्यानंतर मी सांगितलं होतं यू, त्याच्यानंतर व्ही आणि त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन. ओके. हा टेबल मी तुम्हाला लिहून दिला होता. इमेज दोन पद्धतीचे असतात. बघा, इथं कसली इमेज फॉर्म झालेली आहे? रियल. बरोबर. आणि जर इमेज रियल असेल, इमेज कसली असेल? रियल असेल तर ती कशी असते? इन्व्हर्टेड असते. रियल असेल तर ती कशी असणार आहे? इन्व्हर्टेड असणार. ओके.
बर रियल इमेज असेल तर यू कसा आहे मायनसच घेतोय आपण बरोबर आणि जर व्हर्च्युअल इमेज असेल तरी सुद्धा यू कसा घेतोय आपण मायनस व्हर्च्युअल इमेज असेल तर मात्र इमेज कशी असणार आहे इरेक्ट असणार आहे लक्षात येत आहे व्हर्च्युअल इमेज असेल व्हर्च्युअल म्हणजे काय मला सांगा ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो व्हर्च्युअल इमेज आहे बरोबर आणि रिअल इमेज जी आहे ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडला फॉर्म होते इथे सुद्धा यू कसा घेतला आपण निगेटिव्ह घेतला परंतु रिअल इमेजच्या केसमध्ये व्ही कसा आला पॉझिटिव्ह आला आणि व्हर्च्युअल इमेजच्या केसमध्ये अगोदर सांगितलं मी ज्या साईडला ऑब्जेक्ट असेल त्या साईडला इमेज होते ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह तर इमेज डिस्टन्स पण काय येणार निगेटिव्ह येणार मॅग्निफिकेशन व्ही अपॉन यू प्लस अपॉन मायनस मायनस येणार मॅग्निफिकेशन आणि इथं काय येणार मायनस अपॉन मायनस 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 कॅन्सल होतील मॅग्निफिकेशन प्लस होईल म्हणजे जर इमेज कसा असेल रिअल इन्व्हर्टेड असेल तर व्ही कसा येईल प्लस येईल आणि मॅग्निफिकेशन मायनस येईल आता इथं जर उलट विचारलं मॅग्निफिकेशन इथं कसलं आलंय मायनस आलंय म्हटल्यानंतर इमेजचं नेचर कसलं असणार आहे रिअल इमेज फॉर्म होणार आहे ऍज वेल एज इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होणार रिअल ऍज वेल एज इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होणार आहे काय डाऊट आहे का बघा ठीक आहे फ्रेंड्स अजून एक प्रॉब्लेम बघायचा आपल्याला या टाईप वरती डिपेंड असणार ओके फ्रेंड्स प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा एक ऍडिशनल प्रॉब्लेम दिला आहे मॅग्निफिकेशन वरती डिपेंड असणार थोडासा व्यवस्थित सॉल्व्ह करायचा हा प्रॉब्लेम एवढा स्पेस मी इरेज करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला उपयोगात येईल हा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आपल्याला की एक कॉन्वेक्स लेन्स आहे कॉन्वेक्स लेन्सच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट ठेवलाय त्या ऑब्जेक्टची हाईट जी आहे ती किती आहे 2 सेंटीमीटर म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय झालं 2 सेंटीमीटर झालं ओके ऍज वेल ऍज पलीकडे इमेज फॉर्म झाले म्हणजे ओ पॉइंटला ऑब्जेक्ट आय पॉइंटला इमेज बरोबर ही जी पलीकडे इमेज फॉर्म झालेली आहे ती इमेज किती हाईटची आहे बघा 1 सेंटीमीटर म्हणजे हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू 1 सेंटीमीटर दिलेली ओके आणि डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज इज इक्वल टू किती दिलेले बाळांनो 40 सेंटीमीटर दिलेलं आहे बरोबर म्हणजे इथं आपण असं लिहूया व्ही म्हणजे ऑब्जेक्ट इमेज डिस्टन्स प्लस यू इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू किती दिले रे 40 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजे इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेलं नाही किंवा इमेज डिस्टन्स दिलेलं नाही डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज दिलंय आपण हे जे आहे ह्याला यू म्हणतो आणि ह्याला आपण व्ही म्हणतो म्हणजे यू प्लस व्ही किंवा व्ही प्लस व्ही यू इज इक्वल टू दिलाय 40 सेंटीमीटर फाइंड आउट काय करायचं बघा फोकल लेंथ एज वेल एज ऑब्जेक्ट डिस्टन्स एज वेल एज मॅग्निफिकेशन एक गोष्ट आपण पटकन फाइंड आउट करू शकतो कोणती मॅग्निफिकेशन मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला सांगा हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट चला हाईट ऑफ इमेज किती आहे सांगा 1 सेंटीमीटर अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे सांगा 2 सेंटीमीटर म्हणजे मॅग्निफिकेशन किती मिळालं आपल्याला सांगा 0.5 मॅग्निफिकेशन इज इक्वल टू किती मिळालं 1.5 मिळालं पण कसलं मिळालं सांगा प्लस घेणार की मायनस घेणार इमेज कसलं आहे बघा इकडे ऑब्जेक्ट ठेवला ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडला म्हणजे लेन्सच्या पलीकडल्या बाजूला इमेज फॉर्म झालेली आहे आणि ती कसले इमेज रिअल दिसते बरोबर रिअल इमेज आहे म्हटल्यावर मॅग्निफिकेशन कसं येतं मायनस येतं कसं येतं मॅग्निफिकेशन सांगा मायनस येतं मग अशी तुम्हाला टेबल मी लिहून दाखवलं होतं तिथं जर इमेज रिअल असेल तर ती इन्व्हर्टेड आहे बघा ऑब्जेक्ट वरती आहे प्रिन्सिपल ऍक्सिसची आणि इमेज खाली दाखवलंय म्हटल्यावर इमेज कसली फॉर्म झाली इन्व्हर्टेड इमेज आणि इन्व्हर्टेड इमेज म्हणजे कसली असते रिअल इमेज आणि रिअल इमेज साठी आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह घेतलंय आणि इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह घेतलं तर काय येणार सांगा मॅग्निफिकेशन निगेटिव्ह येत असतं मॅग्निफिकेशन निगेटिव्ह किती आलं सांगा मायनस हाफ आलं ओके ठीक आहे एक गोष्ट सुटली पुढचं 2 नंबरला आता काय फाइंड आउट करायचं आहे फोकल लेंथ एज वेल एज ऑब्जेक्टचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे ओके आता ह्याच्यामध्ये या केसमध्ये मॅग्निफिकेशन मिळालेलं आहे आपल्याकडे फोकल लेंथ फाइंड आउट करायचे किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे मला सांगा आता फोकल लेंथ फाइंड आउट करण्यासाठी कोणकोणते फॉर्म्युले आपल्याकडे आहेत 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 लेंसच्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला वापरतो 1/r1 मायनस 1/r2 परंतु हा फॉर्म्युला इथं वापरता येणार नाही कारण रेडियस ऑफ कर्वेचर दिलेला नाही किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा दिलेला नाही ओके आता हे दोन्हीपैकी एक अगोदर फाइंड आउट करूया काय करूया समजा ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं तर कोणता फॉर्म्युला वापरता येईल बघा 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f हा वापरता येईल परंतु फोकल लेंथ दिली असती तर ओके म्हणजेच हा फॉर्म्युला आपण नाही वापरू शकत मॅग्निफिकेशन इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला सांग हा फॉर्म्युला वापरू शकतोय आपण परंतु इथं व्ही पण नाही दिला एज वेल एज यू पण नाही दिला हा परंतु दोघांच्या मधलं काय दिलंय रे बाळांनो डिस्टन्स दोघांच्या मधलं रिलेशन दिलेलं आहे बघा मग आता मी काय करतो बघा हे जे आहे एक्स म्हणजे हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे हा ऑब्जेक्ट डिस्टन्स मी काय लेट केलं एक्स लेट केलं बघा लेट
लेट ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू काय होणार एक्स होणार. मग इमेज डिस्टन्स इज इक्वल टू किती येईल रे बाळांनो, इमेज डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार सांगा, हे टोटल 40 आहे त्याला आपण ह्याला एक्स लेट केलाय तर हे राहील काय येणार 40 मायनस एक्स येणार. ओके मग आता हा जो फॉर्म्युला आहे 1/ कोणता फॉर्म्युला वापरू शकतो सांगा, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू v/u बरोबर. मग आता ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे u ह्याला आपण काय करू शकतो एक्स मानलेला आहे, मग एक्स पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार सांगा, हा एक्स आहे इथून. आता हे जे डिस्टन्स ऑप्टिकल सेंटर पासून इकडे आपण लेट करतो बरोबर एक्स एक्स डिस्टन्स आहे आणि इन्सिडेंट रे असा येतोय, इन्सिडेंट रे कसा येतोय असा येतोय. मग हे इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स झालं म्हणून u इज इक्वल टू काय येणार सांगा मायनस एक्स येणार. ओके काय डाऊट आहे का नाही. आता व्ही जो आहे व्ही जा म्हणजे 40 मायनस एक्स डिस्टन्स आहे ते इथून आपण घेतो, इथून असं कॅल्क्युलेट करत जाणार म्हणजे इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये व्ही इज इक्वल टू काय सांगा 40 मायनस एक्स येणार प्लसच येणार ते, काय डाऊट आहे का. मग आता ह्याच्यावरून मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरला एम इज इक्वल टू v/u चालेल, मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू टाकली -1/2 इज इक्वल टू व्ही ची व्हॅल्यू टाकली 40 मायनस एक्स अपॉन यू ची व्हॅल्यू टाकली -x. ठीक आहे आता काय करतोय मी मल्टिप्लिकेशन करतोय बघा, ऍक्च्युली काय होईल मित्रांनो मला सांगा, दोन्ही बाजूचा एक्स जो आहे जो दोन्ही बाजूचं निगेटिव्ह साईन आहे ते काय होईल कॅन्सल होईल, थोडक्यात काय होणार एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो एक्स इंटू 1 एक्स इज इक्वल टू 2 × 40 मायनस एक्स चालेल. मग काय ना सांगा एक्स इज इक्वल टू 2 × 40 80 मायनस 2 × x 2x बरोबर. हा जो 2x आहे तो अलीकडे आला काय होईल सांगा, एक्स प्लस 2x इज इक्वल टू पलीकडे काय राहणार आहे 80 राहिला, 2 × 40 80 आला होता. मग किती झालं 3x इज इक्वल टू 80 देअरफोर एक्स इज इक्वल टू किती होणार 80/3 येणार, एक्स इज इक्वल टू किती आलं 80/3 हे काय आलं रे मॅग्निट्यूड आलं, आलं लक्षात एक्स ची व्हॅल्यू आली 80/3 बरोबर. आता पुढे जाऊया आपण कसं सॉल्व्ह करतो बघा, मी एक्स इज इक्वल टू किती मिळाला 80/3 मिळाला, मग व्ही इज इक्वल टू बघा एक्स आपण किती मिळाला 80/3 मिळाला, मग व्ही इज इक्वल टू किती आहे तो कॅल्क्युलेट करता येईल काय आपल्याला, येस मला सांगा कसं आहे व्ही प्लस यू इज इक्वल टू काय रे 40 आहे बरोबर, व्ही प्लस यू ची व्हॅल्यू काय सांगा 80/3 इज इक्वल टू काय झाला 40 देअरफोर व्ही इज इक्वल टू किती रे 40 मायनस 80/3 म्हणजेच काय ना व्ही इज इक्वल टू 120 बघा 3 × 40 120 − 80/3 देअरफोर व्ही इज इक्वल टू किती येणार सांगा 40/3 आला बरोबर आहे का बघा. मग आता ह्या केसमध्ये व्ही पण मिळाला परत त्याच्यानंतर यू चं डिस्टन्स मॅग्निट्यूड सुद्धा मिळाली. आता एक गोष्ट यू मिळाला आपल्याला, यू किती मिळणार नाही सांगा जर फोर एक्स इज इक्वल टू 80/3 आहे, मग यू इज इक्वल टू किती येणार सांगा यू इज इक्वल टू मायनस एक्स म्हणतो आपण बरोबर, मग यू इज इक्वल टू −80/3 आला बरोबर. यू ला काय म्हणलंय आपण −x म्हणतो देअर फोर यू इज इक्वल टू −80/3 मिळाला. एक गोष्ट मिळाली यू मॅग्निफिकेशन मिळाला, आता राहिला एफ, एफचं फॉर्म्युलासाठी आता काय करणार 1/v − 1/u इज इक्वल टू 1/f हा फॉर्म्युला वापरू शकता. ओके आता 1/v किती सांगा 1/v आहे 40/3 हा अपॉनचा 3 कुठे जाणार आहे वरती गेला व्ही ची व्हॅल्यू टाकली मी 40/3 −1/u ची व्हॅल्यू किती आहे −80/3 अपॉनचा 3 कुठे गेला वरती गेला मग इज इक्वल टू 1/f मिळाला चालेल. आता इथं बघा आपल्याला काय करायचंय 3/40 मायनस मायनस प्लस होईल 3/80 इज इक्वल टू 1/f येईल, काय डाऊट आहे का बघा. आता इथं डिनॉमिनेटर फक्त इक्वल करून घ्यायचं काय होईल रे, इथं मी खाली आणि वर 2 ने मल्टिप्लाय करतो 6/80 प्लस 3/80 इज इक्वल टू 1/f येईल बरोबर. मग 6 + 3 9/80 इज इक्वल टू 1/f देअरफोर f इज इक्वल टू काय ना सांगा 80/9 बघा इथं मायनस आलं की प्लस आलं प्लस आलं म्हटल्यानंतर ती लेन्स कोणती होती कॉन्वेक्स लेन्स होती, फोकल लेन्थ मिळाली 80/9 आता बाकीचं सगळं जे दिलेलं आहे डेटा तो सेंटीमीटर मध्ये दिलाय म्हटलं फोकल लेन्थ सुद्धा कशी येणार सेंटीमीटर मध्ये येणार आहे, काय डाऊट आहे का बघा. ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स मित्रांनो मॅग्निफिकेशन हाईट ऑफ इमेज हाईट ऑफ ऑब्जेक्ट फोकल लेन्थ ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स ह्याच्यावरती प्रॉब्लेम येतात. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे शिफ्ट ऑफ इमेज वेन
अ ग्लास स्लॅब इज इंट्रोड्यूस्ड शिफ्ट ऑफ इमेज व्हेन अ ग्लास स्लॅब इज इंट्रोड्यूस्ड एखादा ग्लास स्लॅब जर इंट्रोड्यूस केला तर इमेज कुठे शिफ्ट होते एक सिंपल कंडिशन बघा ही लेन्स घेतलेली आहे तुमच्या समोर हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि ह्या लेन्स वरती समजा ह्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवला ओके आता ह्या ऑब्जेक्टची इमेज कुठे फॉर्म होते बघा ओ हा ऑब्जेक्ट आहे हा इन्सिडेंट रे आला इथं रिफ्रॅक्शन झालं अगेन टू टाइम्स रिफ्रॅक्शन होऊन इकडे गेला इथं इमेज फॉर्म झाली आय ही इमेज झाली ओके आता ह्या इमेजला आपण असं लेट करूया आय वन ही इमेज आहे फर्स्ट टाइम इमेज फॉर्म झालेली आता वेगळं काय करतोय बघा मी फक्त एक ग्लासचा स्लॅब असा इथं आणून इंट्रोड्यूस केला ओके आता प्रश्न असा आहे की ह्या आय वन ह्याच पॉइंटला इमेज फॉर्म होईल का ऑब्विसली नाही होणार का तर ही जी आय वन ही इमेज आहे ग्लास स्लॅब नसताना तयार झाली तिथं आपण लेट करूया आय वन इज इक्वल टू इमेज व्हेन ग्लास स्लॅब अब्सेंट बरोबर त्या केसमध्ये इमेज जी आहे ती कुणाकडून फॉर्म झाली होती फक्त लेन्स कडूनच झाली होती म्हटल्यानंतर ह्या रेच फक्त लेन्स कडूनच रिफ्रॅक्शन झालं होतं त्याच्यामुळे आय वन ही इमेज फॉर्म झाली परंतु जेव्हा ग्लास स्लॅब ठेवला त्या ग्लास स्लॅबचा थिकनेस जो आहे तो टी एवढा थिकनेस आपण लेट केला ओके आणि त्या ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो म्यू आपण लेट करतोय ठीक आहे आता काय होणार आहे तर इथून हा रे ऑफ लाईट असा आला लेन्स कडून रिफ्रॅक्शन झालं बरोबर आणि ग्लास स्लॅब नसता तर ही आय वन इमेज फॉर्म झाली असती बरोबर किती डिस्टन्स वरती फॉर्म झाली असती व्ही एवढ्या डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली असती काय डाऊट आहे का बघा नाही बरोबर हे यू काय सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे बरोबर हे व्ही आहे हे व्ही आपल्याला ग्लास स्लॅब नसतानाची जी इमेज फॉर्म झाली त्या इमेजचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतं बरोबर त्याला आपण काय म्हणतो इमेज फॉर्म्ड बाय काय रे लेन्स बरोबर आय वन ला म्हणतो आपण मग व्ही इज इक्वल टू लेट करूया डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय लेन्स ओनली ओके काय डाऊट आहे का नाही परंतु आता ग्लास स्लॅब ठेवल्यामुळे असं वेगळं काय होणार आहे तर ऑब्विसली ग्लास स्लॅब ठेवल्यामुळे बघा हा जो रे ऑफ लाईट आहे लेन्स मधून बाहेर पडलाय हा परत इथं कशामध्ये ग्लास स्लॅब मध्ये एंटर होणार आहे म्हणजे अगेन ह्या रे ऑफ लाईटचं रिफ्रॅक्शन होऊन हा जो रे ऑफ लाईट आहे हा रे ऑफ लाईट असा इकडं शिफ्ट होणार बरोबर आणि जी इमेज आहे ती फायनल इमेज इथं तयार होणार आय टू बरोबर आता मला सांगा आपल्याला दिसणारी कोणती इमेज आहे जर ग्लास स्लॅब नसता तर आय वन दिसले असते परंतु ग्लास स्लॅब ठेवल्यावर आय टू दिसणार लक्षात मग आय टू जी आहे ह्या आय टू ला आपण कसली इमेज म्हणणार आहे फायनल इमेज काय रे फायनल इमेज व्हेन ग्लास स्लॅब इंट्रोड्यूस्ड ओके आय टू ह्याला आपण काय म्हणणार आहे फायनल इमेज जेव्हा ग्लास स्लॅब इंट्रोड्यूस केली म्हणजे विचार करा ग्लास स्लॅब नसता तर आपल्याला कोणती इमेज दिसली असती आय वन परंतु ग्लास स्लॅब ठेवल्यामुळे आपल्याला कोणती इमेज दिसणार आहे आय टू बरोबर म्हणजेच ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर इमेज जी आय वन ला फॉर्म होणार होती ती कुठे तयार झाली आय टू ला म्हणजेच इथून बघा ह्या आय वन पॉइंट पासून ते आय टू पॉइंट पर्यंत शिफ्ट झाली ह्यालाच म्हणतात शिफ्ट ह्याला काय म्हणतात शिफ्ट ऑफ इमेज याला काय म्हणायचं शिफ्ट ऑफ इमेज ओके काय डाऊट आहे का नाही मग आता हे जे शिफ्ट ऑफ इमेज आहे ते कसं रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस आता हा जो ग्लासचा स्लॅब आहे हा कसा आहे हा जर विचार केला हा एंड आहे आणि हा एंड आहे तो कसला आहे प्लेन सरफेस आहे मग इथं आपण प्लेन सरफेस कडून होणारे रिफ्रॅक्शनचे लॉज अप्लाय करू शकतो बरोबर म्हणून शिफ्ट बाय ग्लास स्लॅब हे आपण कसं फाइंड आउट करतो सांगा फॉर्म्युला दिलाय टी इंटू ब्रॅकेट वन मायनस वन अपॉन म्यू बरोबर टी म्हणजे काय सांगा त्या ग्लास स्लॅबचा थिकनेस आहे टी म्हणजे काय रे थिकनेस ऑफ स्लॅब ओके
टी हा त्या ग्लास स्लॅबचा थिकनेस आहे आणि म्यू हा काय आहे त्या ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे बरोबर. त्याच्यामुळे हा जो ग्लास स्लॅब आहे हा ग्लास स्लॅब त्या इमेजला किती डिस्टन्सने शिफ्ट करेल, फॉर्म्युला काय टी इंटू ब्रॅकेट वन मायनस वन अपॉन म्यू बरोबर. हे काय झालं शिफ्ट झालं बरोबर. ह्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ फायनल इमेज जर विचारलं, फायनल इमेज फ्रॉम लेन्स, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज फ्रॉम लेन्स इज इक्वल टू काय लिहिणार, व्ही लिहिणार नाही. फायनल इमेज कोणती सांगा, आय टू ही फायनल इमेज आहे बरोबर. मग व्ही एज वेल एज हे आय वन टू आय टू म्हणजे हे जे शिफ्ट आहे हे शिफ्ट म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, हे जर आपण शिफ्ट जे आहे ते एक्सलेट केली बरोबर, हे जे आहे ते एक्सलेट केली आपण. मग मला सांगा फायनल इमेजचं डिस्टन्स, आता इथे फायनल इमेज कोणती आहे आय टू, या इमेजचं डिस्टन्स लेन्स पासून काय घेणार व्ही प्लस एक्स, व्ही प्लस एक्स बरोबर. आणि हा जो व्ही आहे तो व्ही मात्र इमेज डिस्टन्स आहे कोणाकडून, फक्त लेन्स कडून. इथे लिहिलं व्ही डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म बाय लेन्स ओनली. व्ही कसं फाइंड आउट करतात, तर व्ही फाइंड आउट करण्यासाठी वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू इज इक्वल टू वन अपॉन एफ हा फॉर्म्युला वापरा. आणि एक्स फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा, इथे लिहून ठेवतो हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा, व्ही फाइंड करण्यासाठी ओके. आणि एक्स फाइंड करण्यासाठी हा, आणि फायनल डिस्टन्स फाइंड आउट करायचं फायनल डिस्टन्स ऑफ इमेज काय करणार व्ही प्लस एक्स करणार. काय डाऊट आहे का. आता ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा व्यवस्थित बघा. समजलंय पॉइंट लिहून घेतलंय सगळ्यांनी. तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा, एक कॉन्वेक्स लेन्स आहे, कॉन्वेक्स लेन्सची फोकल लेंथ दिलेली आहे तुम्हाला 15 सेंटीमीटर. आणि या कॉन्वेक्स लेन्सच्या इकडे ऑब्जेक्ट ठेवलाय, किती डिस्टन्स वरती ठेवलाय 30 सेंटीमीटर वरती ठेवलाय ओके. आणि ह्या कॉन्वेक्स लेन्सच्या पलीकडल्या बाजूला एक स्लॅब आहे, त्या स्लॅबचा थिकनेस आहे 1 सेंटीमीटर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3/2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगा, 3/2 हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तर फाइंड डिस्टन्स ऑफ फायनल इमेज, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज फ्रॉम लेन्स हे आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा ट्राय करा तुम्ही काय फाइंड आउट करायचं, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज, फायनल इमेजचं डिस्टन्स म्हणजे इमेज डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय लेन्स प्लस शिफ्ट. आता पहिल्यांदा डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म बाय लेन्स ओनली म्हणजेच विचार करूया, जर फक्त लेन्स असती तर इमेज कुठे फॉर्म झाली असती, वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू इज इक्वल टू वन अपॉन एफ ओके. चला इथं जो यू आहे तो कसला आहे सांगा, यू इज इक्वल टू -30 घेणार, कारण ऑब्जेक्ट इन्सिडेंट रे असा येतोय. आणि इथं आपण 1 2 3 4 5 30 असा डिस्टन्स कॅल्क्युलेट करत निघालो बरोबर, इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हटल्यावर यू कसा घेतला, निगेटिव्ह घेतला. फोकल लेन्स जे आहे मित्रांनो, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, प्लस 15 सेंटीमीटर येणार, प्लस 15 सेंटीमीटर. चला वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन -30 इज इक्वल टू 1/15, वन अपॉन व्ही प्लस 1/30 इज इक्वल टू 1/15. बघा हे मायनस मायनस प्लस झालं, मग 1/V इज इक्वल टू हे पलीकडे जाणार 1/15 मायनस 1/30, मग 1/V इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ह्या 1/15 ला खाली वर 2 ने मल्टिप्लाय, 2/30 मायनस 1/30, मग 1/V इज इक्वल टू काय येणार आहे 2 - 1 1/30, देअरफोर व्ही इज इक्वल टू काय आला 30 सेंटीमीटर. हे काय झालं, डिस्टन्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय लेन्स, डिस्टन्स ऑफ इमेज बाय लेन्स ओनली बरोबर. परंतु ही इमेज आपल्याला दिसणार आहे का, नाही, फक्त लेन्स असते तर ही इमेज दिसली असते, परंतु हा स्लॅब आहे त्याच्यामुळे आपल्याला ही इमेज दिसणार नाही. मग स्लॅबमुळे जी इमेज तयार होणार आहे ती किती डिस्टन्सने शिफ्ट होणार, देअरफोर शिफ्ट ड्यू टू स्लॅब एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युला तुम्हाला दिलाय टी इंटू ब्रॅकेट 1 - 1/μ बरोबर. टी किती आहे 1 सेंटीमीटर, 1 - 1/μ किती आहे मानव 3/2. म्यू कुणाचा घ्यायचा, इथं ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा 3/2 बायचं 2 कुठे जाणार वर जाणार. मग काय सांगा 1 3 - 2/3 म्हणजेच काय झालं 1/3 आलं लक्षात. हे काय झालं शिफ्ट झालं, देअरफोर डिस्टन्स ऑफ फायनल इमेज, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज इज इक्वल टू काय सांगा व्ही
प्लस एक्स, मग व्ही किती आहे सांगा, 30 प्लस 1/3 सेंटीमीटर. काय डाऊट आहे का, एवढं डिस्टन्स काय होणार आहे, लेन्स पासून एवढ्या डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे. समजतंय? ठीक आहे फ्रेंड्स, अजून एक कन्सेप्ट बघा. ही एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा, हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट, ह्या ऑब्जेक्टची इमेज जी आहे ह्या कॉन्व्हेक्स लेन्सने इकडे फॉर्म केली, समजा अशी ही इमेज आहे, ही इमेजला आपण आय म्हणू. आणि मगाशी वेगळं काय केलं होतं, तर ह्या लेन्सला लगेच चिकटून आपण ग्लास स्लॅब ठेवत होतो, त्याच्यामुळे इमेज ऍक्च्युली आय वन ह्या पॉइंटला न होता आय टू पॉइंटला तयार झाली. बरोबर? म्हणजेच काय झाली होती, शिफ्ट झाली होती, ते डिस्टन्स आपण शिफ्ट फाइंड आउट केलं, प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला. आता तसंच करणार आहे, हा जो इथे ग्लास स्लॅब होता तो ग्लास स्लॅब काढून बाजूला ठेवला आणि त्याच्या ऐवजी मी अजून एक दुसरी लेन्स ठेवतोय. ओके, अजून एक लेन्स मी काय केली तिथे इंट्रोड्यूस केलेली आहे. तर इमेज आय वन लाच तयार होईल का? नाही. आय वन ही इमेज काय होती सांगा मला. आय वन इमेज फॉर्म्ड बाय, इमेज बाय फर्स्ट लेन्स, याला आपण नाव दिलं फर्स्ट आणि ही सेकंड, फर्स्ट लेन्स ओनली. ओके, काय डाऊट आहे का बघा. आय वन ही इमेज फॉर्म्ड बाय फर्स्ट लेन्स ओनली. ओके, म्हणजेच बिफोर इंट्रोड्युसिंग सेकंड लेन्स, सेकंड लेन्स ठेवायच्या अगोदर आय वन ही इमेज तयार झाली. काय डाऊट आहे का? आता ही हा जो रे ऑफ लाईट आहे, इन्सिडेंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड, हा इमर्जंट रे, समजा ही लेन्स नसती तर आय वन ह्या पॉइंटला इमेज तयार झाली असती, परंतु हा रे आला आला आला, आता हा दुसऱ्या लेन्स वरती पडणार आहे. बरोबर? म्हटल्यानंतर काय होणार, तर दुसरी लेन्स ह्या रे ऑफ लाईटची इमेज वेगळीकडे कुठेतरी फॉर्म करणार, म्हणजेच ऍक्च्युली रे इमेज जी आहे ती आय वन पॉइंटला तयार न होता, समजा इथं आय टू पॉइंटला इमेज तयार झाली. ओके, म्हणजेच काय झालं, सेकंड टाइम्स रिफ्रॅक्शन झालं बाय सेकंड लेन्स. पहिल्यांदा इमेज कोणी फॉर्म केली होती, आय वन ही फक्त एकच लेन्स होती तेव्हा, दुसरी लेन्स नसताना. आय टू ही इमेज कधी फॉर्म झाली, जेव्हा दुसरी लेन्स ठेवली. बघा, आय टू इज इक्वल टू इमेज फॉर्म्ड आफ्टर इंट्रोड्युसिंग द सेकंड लेन्स, आफ्टर इंट्रोड्युसिंग द सेकंड लेन्स. काय डाऊट आहे का बघा. हा, मग आता प्रश्न असा सिंपल विचारतात की फाइंड द इमेज, फाइंड द डिस्टन्स ऑफ फायनल इमेज फ्रॉम फर्स्ट लेन्स एज वेल एज सेकंड लेन्स, असा सिंपल क्वेश्चन विचारतात. ह्या केसमध्ये मित्रांनो कसं सॉल्व्ह करणार तुम्ही मला सांगा. इथं तरी शिफ्टचा काही फॉर्म्युला आपल्याकडे नाही, डायरेक्ट आपण रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सर्फेसला वापरत होतो, शिफ्ट इज इक्वल टू T into bracket 1 minus 1 upon mu. इथं शिफ्टचा काही तसा शॉर्टकट फॉर्म्युला नाही. मग काय करणार सांगा तुम्ही. मग अगोदर विचार करणार, पहिल्या लेन्सला विचारणार ऑब्जेक्ट कोण आहे, ओ आहे, इमेज कुठे फॉर्म केलीस, आय वन फॉर फर्स्ट लेन्स, फर्स्ट लेन्स ऑब्जेक्ट इज इक्वल टू कोण आहे, ओ आहे, इमेज कोण आहे, इमेज कुठे फॉर्म केली, आय वन. काय डाऊट नाही. आता मी अजून काय सांगितलं होतं, फॉर सेकंड लेन्स विचार, सेकंड लेन्सला विचार, फॉर सेकंड लेन्स तिला विचारा ऑब्जेक्ट कोण आहे. हा अगदी बरोबर आहे, म्हणजेच ह्या लेन्सने, पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्ससाठी काय होणार, ऑब्जेक्ट होणार. परत एकदा ऐका, पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होणार. इथं लिहून ठेवतो, पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज ही सेकंड लेन्ससाठी काय होणार आहे मित्रांनो, ऑब्जेक्ट होणार. सेकंड लेन्ससाठी काय होणार, ऑब्जेक्ट होणार. ओके, आता सेकंड लेन्सला विचार, सांग कोण आहे ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट कोण बनणार आहे, ती आय वन, जी इमेज पहिल्या लेन्सने तयार केली होती. आणि इमेज कुठे फॉर्म केली तिने, इमेज इज इक्वल टू आय टू, आय टू ही इमेज सेकंड लेन्सने तयार केली आहे. ऑब्जेक्ट कोणता घेतला होता, आय वन, म्हणजे जी पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होणार. ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, एकदम इझी जायचं. फक्त चूक कुठे होते लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सेकंड लेन्सचा विचार करताय तेव्हा ऑब्जेक्ट कोण होणार आहे, आय वन होणार आहे. डिस्टन्स जे आहे ते इथून मोजायचं आहे, सेकंड लेन्स पासून मोजायचं आहे. लक्षात,
डिस्टन्स आता सेकंड लेन्स साठी ऑब्जेक्ट कोण आय वन, ऑब्जेक्ट डिस्टन्स काय कुठून घेणार, सेकंड लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून मोजणं. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एका लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्स साठी ऑब्जेक्ट होणार. सो फ्रेंड्स एक प्रॉब्लेम दिलाय बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, दोन कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहेत, कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहेत, दोघींचाही रेडियस ऑफ कर्वेचर एकाचा 20 आहे दुसऱ्याचा 60 आहे बरोबर. हे सुद्धा दोन सिमिलर कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहेत असं म्हणजे सिमिलर आहेत त्या. ओके, का सिमिलर आहेत, रेडियस ऑफ कर्वेचर सेम आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम आहे. ओके, दोन सिमिलर कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहेत आणि ही जी फर्स्ट कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहे हिच्यापासून 80 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवला आणि विचारलाय फाइंड द फायनल इमेज. ओके, आता हे कसं फाइंड आउट करायचं, तर पहिल्या लेन्सचा विचार करूया. पहिल्या लेन्स, आता दोन्ही लेन्सची फोकल लेन्थ काय मित्रांनो दिल्या का, नाही दिलेली, कुठे दिसते का फोकल लेन्थ, नाही, रेडियस ऑफ कर्वेचर दिल्या. पण दोन्ही सिमिलर लेन्स आहेत म्हणल्यानंतर दोन्हीची फोकल लेन्थ कशी असणार, सेमच असणार आहे. अगोदर फोकल लेन्थ फाइंड आउट करूया. फर्स्ट वी विल फाइंड फोकल लेन्थ. कशी फोकल लेंथ फाइंड आउट करतात, रेडियस ऑफ कर्वेचर आर वन दिल्या, आर टू दिल्या, म्यू दिला आहे, म्हटल्यानंतर 1/f चा फॉर्म्युला वापरता येतोय, म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2 बरोबर. आता रियल ऑफ लाईट असा जातोय बरोबर, म्यू किती सांगा 1.5 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 कसा घेणार सांगा, असा रियल ऑफ लाईट जातोय. मी अगोदर सांगितलंय असा जात असेल तर आर पॉझिटिव्ह असणार आहे आणि आतल्या बाजून जात असेल तर आर निगेटिव्ह असणार आहे बरोबर. आता इथं दोन्ही सर्फेसचा विचार केला, दोन्ही सर्फेस वरती रे ऑफ लाईट असा जातो म्हटल्यावर रेडियस ऑफ कर्वेचर कशी येणार, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे किती सांगा, R1 20 कसला येणार, प्लस की मायनस, प्लस हे बघा, असा प्लस असा मायनस. आता ह्या केसमध्ये काय झालं, दोन्हीच्या वरती पण असा ह्या केसमध्ये निघाला बरोबर. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही सर्फेसच्या पॉझिटिव्ह येणार, म्हणजेच R1 पण प्लस मायनस R2 पण प्लस बरोबर. म्हटल्यानंतर कसं सिम्प्लिफाय करणार हे बोला, 1/f इज इक्वल टू 0.5 इंटू ब्रॅकेट, इथं खालीवर 3 ने मल्टीप्लाय करतो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी, 3/60 मायनस 1/60 ओके, 0.5 इंटू ब्रॅकेट 3 - 1 2/60 ओके 1/f. ह्या 0.5 ला हाफ लिहितात माहितीये का तुम्हाला, 0.5 म्हणजे किती असतो, हाफ असतो, म्हणजे हे 2 कॅन्सल. मग फोकल लेंथ किती मिळाली, 60 सेंटीमीटर मिळाली आहे फोकल लेंथ. काय डाऊट आहे, आता कॉन्केव्ह कॉन्वेक्स आहे म्हटल्यावर काय येणार, कॉन्वेक्सचाच पार्ट आहे म्हटल्यावर फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, फोकल लेंथ तरी मिळालेली आहे आपल्याला. ओके ठीक, आता काय करायचं, आपल्याला फायनल इमेजचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. फायनल इमेज विचार करूया, इमेज फाउंड बाय फर्स्ट लेन्स, इमेज बाय फर्स्ट लेन्स बरोबर. मग कशी फाइंड आउट करणार, समजा हा रे ऑफ लाईट आला इकडे, असं इमेज कुठेतरी फॉर्म झाली बरोबर बरोबर. आता इमेज पहिल्या लेन्स कडून किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे, बरं पहिल्या लेन्सला विचारलं ऑब्जेक्ट कोण आहे सांगा, ऑब्जेक्ट विचारूया, ऑब्जेक्ट कोण आहे रे, ओ पॉइंटला आहे, समजतंय, हा रे ऑफ लाईट आला असा बरोबर, इथं रिफ्रॅक्शन झालं आणि असं इकडे कुठेतरी इमेज फॉर्म झाली, समजतंय. जर ही लेन्स नसती तर बरोबर, लक्षात येत आहे, सेकंड लेन्स नसती तर ही आय वन इमेज फॉर्म झाली. ओके, ऑब्जेक्ट कोण झाला, ओ, आणि इमेज पहिल्या लेन्सने फक्त इमेज आय वन तयार झाली. काय डाऊट, आता इमेज किती डिस्टन्स वरती फॉर्म झाली ते फाइंड आउट करण्यासाठी 1/v - 1/u = 1/f चा फॉर्म्युला मी वापरतोय. ठीक आहे, व्हॅल्यू टाकूया, 1/v फाइंड आउट करायचं, व्ही मायनस 1/u किती आहे पहिल्या लेन्सचा, आता सेकंड लेन्स नाही असं विचार करूया बरोबर, फक्त पहिल्या लेन्सचा विचार करतोय आपण. पहिल्या लेन्स साठी ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, 80 बरोबर, -80 येणार ना, कारण इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स मोजतोय आपण बरोबर. म्हटल्यानंतर इज इक्वल टू 1/ फोकल लेन्थ कशी येणार सांगा, फोकल लेन्थ किती काढलेली आपण, 60 बरं, कॉन्केव कॉन्वेक्स आहे म्हटल्यावर प्लसच येणार, 1/v मायनस मायनस प्लस 1/80 इज इक्वल टू येणार 1/60 ओके, देअरफोर 1/v इज इक्वल टू 1/60 मायनस 1/80. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय सिम्प्लिफाय करता येते बघा, 1/v इज इक्वल टू, हा इथं 240 240 करता येईल बघा दोन्हीकडे पण,
मग इथं 240 करण्यासाठी आपल्याला खाली आणि वर 4 ने मल्टिप्लाय, 4 अपॉन 60 × 4 240 मायनस इथं सुद्धा 240 करण्यासाठी खाली आणि वर 3 ने मल्टिप्लाय 3 अपॉन 240. लक्षात, मग व्ही 1 अपॉन V इज इक्वल टू 4 − 3 1 अपॉन 240. मग व्ही इज इक्वल टू किती मिळालं बाळांनो, 240. हे इमेज डिस्टन्स कुठल्या इमेजचं आहे, ह्या लेन्सने तयार केलेल्या इमेजचं आहे. बघा, ह्या लेन्सने तयार केलेल्या इमेजचं डिस्टन्स आहे, म्हणजे इथून, बरोबर आहे की नाही, पहिल्या लेन्स पासून ते ह्या आय वन पर्यंत डिस्टन्स किती आहे, 240 आहे. परत एकदा बघा, फर्स्ट लेन्स पासून ते आय वन पर्यंत डिस्टन्स किती मिळालं, 240 मिळालं. ओके, आता सेकंड लेन्सचा विचार करूया. फॉर सेकंड लेन्स, ओके, फॉर सेकंड लेन्स. आता सेकंड लेन्सचा जर विचार केला, बघा अगोदर काय आहे, ही जी इमेज आहे आय वन, ही सेकंड लेन्स नसतानाची आहे, आणि आता आपण विचार करतो सेकंड लेन्स आणून ठेवली. सेकंड लेन्स आणून ठेवल्यावर सेकंड लेन्सला विचार आहे, तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण आहे, सर माझ्याकडून जो रे ऑफ लाईट येतोय तो हा येतोय, बरोबर, म्हटल्यावर माझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण होणार. मी अगोदर सांगितलंय, पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होणार. मग सांगा मला, ही दुसरी लेन्स आहे, पहिली लेन्स ही होती, ने तयार केलेली इमेज ही होती, म्हटल्यावर पहिल्याने तयार केलेली इमेज काय सांगा, आय वन, ही दुसऱ्यासाठी ऑब्जेक्ट होणार. म्हणजेच फॉर सेकंड लेन्स ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय झाला, आय वन. बर, आता तू इमेज कुठे फॉर्म करणार आहे, समजा सेकंड लेन्स आल्यावर इमेज इथं कुठेतरी फॉर्म झाली, ओके, आय टू, बरोबर. पण तू तयार केलेली इमेज कुठे आहे, इमेज इज इक्वल टू आय टू, समजलं. आता राहिलं काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स, आता बरेच विद्यार्थी काय करतात बघा, तुम्ही म्हणाल की सर पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होते, म्हटल्यावर पहिल्या लेन्सचं इमेज डिस्टन्स दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होईल का, ऑब्जेक्ट डिस्टन्स होईल का, बघा बरं इथं होईल का, कारण पहिल्या लेन्सचं इमेज डिस्टन्स जे आहे ते आपण कुठून मोजतोय, पहिल्या लेन्स पासून मोजतोय, हे इथून ते हे आय वन पर्यंत 240 आहे. आणि ऍक्च्युली आपल्याला ह्या सेकंड लेन्सचा ऑब्जेक्ट डिस्टन्स काढायचं, म्हणजे सेकंड लेन्स पासून ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजलं पाहिजे. मला सांगा, हे जे आय वन आहे हे पहिल्या लेन्स पासून 240 वरती आहे, तर सेकंड लेन्स पासून किती आहे, 240 वरती असेल का, नाही, हे टोटल 240 आहे, हे 160 आहे. मग हे सेकंड लेन्स पासून आय वनचं डिस्टन्स किती येणार, 240 − 160. 240 − 160 इज इक्वल टू 80. ओके, काय डाऊट आहे का, 240 − 160 इज इक्वल टू 80. बर, आता बघा, इथून आपण राईट साईडला मोजत निघालो इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये, म्हणजे यू कसा येणार आहे, यू येणार आहे प्लस 80. यू इज इक्वल टू किती येणार, प्लस 80. लक्षात का प्लस घेतला, का तर हा ऑप्टिकल आपण सेकंड लेन्सचा विचार करतोय, सेकंड लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून इकडे डिस्टन्स मोजत निघालो आपण, बरोबर. हे डिस्टन्स आहे हे 80 आहे, आणि ऑब्जेक्ट कोण आहे, आय वन आहे, इमेज कोण आहे, आय टू आहे, समजलं. पण इमेज डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळालं 80. बरेच विद्यार्थी सेकंड लेन्सचा विचार करत असताना ऑब्जेक्ट डिस्टन्स, सरांनी सांगितलंय काय सांगितलंय, सेकंड लेन्स साठी ऑब्जेक्ट हा पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज असणार आहे, म्हटल्यावर सेकंड लेन्स साठी ऑब्जेक्ट डिस्टन्स हे पहिल्या लेन्सचे इमेज डिस्टन्स, असं होईल का, नाही होणार. बघा दोघांच्या मध्ये काय आहे, डिस्टन्स आहे, गॅप आहे, त्याच्यामुळे असं होणार नाही, बरोबर. आता काय करणार सांगा, व्ही फाइंड आउट करायचं आपल्याला, यू दिलाय, फोकल लेन्थ दिलेली आहे, किती फोकल लेन्थ सांगा, 60 आहे, सिमिलर दोन्ही पण लेन्स आहे, बरोबर, फोकल लेन्थ 60. 1 अपॉन V − 1 अपॉन U इज इक्वल टू 1 अपॉन F, समजतंय. मग 1 अपॉन V, V किती आहे फाइंड आउट करायचं, मायनस 1 अपॉन U किती आहे बोला, U आहे 80 प्लस 80 इज इक्वल टू 1 अपॉन 60, चालेल. 1 अपॉन V इज इक्वल टू 1 अपॉन 80 प्लस 1 अपॉन 60, बरोबर. मग 1 अपॉन V इज इक्वल टू, म्हणजे इथं फक्त आपण सबट्रॅक्शन घेतलेले, बरोबर, इथं काय घ्यायचे, ऍडिशन घ्यायचे, म्हणजे 4 अपॉन 3 अपॉन 240 − 4 अपॉन 240. देअरफोर 1 अपॉन V इज इक्वल टू काय ना बोला, 7 अपॉन 240. देअरफोर V इज इक्वल टू 240 अपॉन 7. लक्षात, हे काय झालं रे, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज कुठून, फ्रॉम सेकंड लेन्स, आलं का लक्षात, कारण सेकंड लेन्स इमेज डिस्टन्स आहे, सेकंड लेन्स. ओके, काय डाऊट आहे, नाही. मग फर्स्ट लेन्स पासून किती डिस्टन्स वरती इमेज आहे, हे आपल्याला मिळालं किती रे, 240 अपॉन 7. मग फर्स्ट लेन्स पासून मग हे 160 काय करायचं, ऍड करायचं, लक्षात, इथं लिहून ठेवतो.
distance of final image from first lens is equal to इथून first lens पासून final image I2 मतलब काय ना सांगा 160 प्लस हे डिस्टन्स हे इमेज डिस्टन्स बाय सेकंड लेंस आहे किती आहे 240/7 सेंटीमीटर. समजलंय? काळजी घेताना काय काय घ्यायचे सांगा मला. सरांनी फक्त सांगितलंय पहिल्या लेन्सने तयार केलेली इमेज म्हणजे दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट होईल, परंतु दुसऱ्या लेन्ससाठी जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते दुसऱ्या लेन्स पासूनच मोजावं लागेल ना. आलं का लक्षात? ठीक, ओके. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत सिल्वर इन द लेन्स, म्हणजे लेन्सचा एखादा सरफेस आपण काय करणार आहोत, सिल्वर्ड करणार आहोत. बरं, सिल्वर्ड केल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होतं, तर तो सरफेस ज्या सरफेसला आपण सिल्वर्ड करतोय तो सरफेस मिरर म्हणून काम करायला सुरुवात. ठीक आहे, हे बघूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.